मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम दूता, तुम्हा आलो राम दूता, तुम्हा आलो राम दूता, राम दूता। योनि जन्मला मरकट हो वैष्णवा श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ठ कोन आहे। योनि जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ठ कोण आहे। नाथ बाबा सांगतात वानर योनीमध्ये जन्माला आलेले माझे हनुमंतराय। कोणत्या योनीमध्ये जन्माला आलेले? वानर योनीमध्ये जन्माला आलेले। पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भक्ती क्षेत्रामध्ये माझ्या हनुमंतरायाचा एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला, तुकोबराय सारख्या महात्म्याने नाव हनुमंतरायाला म्हणावं। काय भक्तीचा त्या वाटा मजदावया सुभटा, मजदावया सुभटा, मजदावया काय भक्तीचा वाटा मजदावया मजदावया। काय भक्तीचा त्या वाटा मजदावया सुभटा, मजदावया सुभटा, मजदावया सुभटा। काय भक्तीचा त्या वाटा मजदावया सुभटा, मजदावया सुभटा, मजदावया सुभटा। की वेदाचा तो अर्थ अमासीचा ठावा एराने वाहावा भर। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा। एवढे मोठे जगद्गुरु तुकोबराय, पण ते हनुमंतराविषयी लिहित असताना सांगतात काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा। हनुमंतराविषयी किती जरी वर्णन केलं तरी थोडंच आहे महाराज। एका ठिकाणी महाराज सांगतात ना, दासत्व निकट हनुमंत केले, दासत्व निकट हनुमंत केले, दासत्व निकट हनुमंत केले, दासत्व निकट हनुमंत केले। नाही का अभंग नाथ बाबाचा विचार चरणाचा आहे। या अभंगामध्ये माझे नाथ बाबा पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा देवा हो देवा माझे मन लागो तुझे चरणी। ऐका ना दादा, परमार्थ हा जो विषय आहे ना तो ना पंचज्ञान इंद्रियाचा आहे ना पंचकर्म इंद्रियाचा आहे। परमार्थ हा जो विषय आहे तो पंचज्ञान इंद्रियाचा आहे ना पंचकर्म इंद्रियाचा आहे। परमार्थ हा विषय जो तो मनाचा आहे। महाराज खरं सांगू, तुम्ही शरीराने कीर्तनाला नका जाऊ, मन सोबत घेऊन जा। मन जर सोबत नसेल तर तुम्ही कुठे भी गेले, कहा गए थे तो कहा नहीं और क्या लाया तो कुछ नहीं। प्रत्येकाने आपल्या मनाला समजूत घातली पाहिजेत। महाराज सांगतात आई करे जना तुझा स्वहिताचा खुना,
घरी चारा ना हो मना माझी स्मरावा. एवढं चंचल आहे ना महाराज, त्याला चालायला ना पैसे लागतात एक, ना त्याला कुठं जायला डिझेल लागतं दोन, ना त्याला कुठं जायला फास्टॅग लागतं, ना त्याला ऊन लागत, ना त्याला पावसाची भीती आहे. एका मिनिटात विधानसभेत जात आणि एका मिनिटात कीर्तनात येत, एका मिनिटात दिल्लीला जात आणि एका मिनिटात चंचल. ही मग कृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना या जगात सर्वात चंचल जर काय असेल लागे बहु चंचल जपल लगे वेळ जता ये दान लगे वेळ लगे वेळ हा बहुत चंचल जपल दादा दान लगे वेळ येता जाता न लगे वेळ येता जाता न लगे वेळ न लगे वेळ न लगे वेळ. महाराजांनी सांगितलं बहु चंचल चपळ येता जाता न लगे वेळ. मग मनावर विजय कसा मिळवायचा महाराज? मनावर विजय मिळवणं एवढं सहज असं जी सोपं नाहीये. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवतामध्ये चार गोष्टी मनावर विजय मिळवण्यासाठी सांगतात, लक्ष देऊन ऐका. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला चार गोष्टी सांगतात मनावर विजय मिळवण्यासाठी. ऐक ए राजा, मनावर विजय मिळवण्यासाठी, मन कंट्रोल करण्यासाठी चार गोष्टी सांगतो. जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रिया. जितासनो म्हणजे एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. पूर्वी साधू संत योगी महात्मे सकाळी 4 वाजता उठायचे, 3 वाजता उठायचे आणि पद्मासन करायचे, ध्यान लावायचे. का? एका ठिकाणी जास्तीत जास्त बसलं तर माणसाचं मन काय होतं, कंट्रोलमध्ये येतं. आपल्याकडून काय शक्य आहे महाराज? आपण 2 तास कीर्तनाला बसतो तरी रामदेव बाबाचे 72 आसनं करतो. आपण 2 तास कीर्तनासाठी बसतो तरी रामदेव बाबाचे 72 आसनं करतो. आपल्याकडून हे शक्य नाही. जितासनो, जितश्वासो. जितश्वासो म्हणजे सकाळी लवकर लवकर उठा, कमीत कमी 8 तर उठलं पाहिजेत का नाही माया हो? किती नाही जास्त लवकर, पण कमीत कमी 8 तर उठलं पाहिजेत. ज्ञान संपादन करत असताना, पाठांतर करत असताना, रियाज करत असताना. दुपारी रियाज करून फायदा नाही, संध्याकाळी तर अजिबात नाहीये. जेवढे काही विद्यार्थी अर्जन करावं लागतं, जेवढे काही पखवाज शिकले, जेवढे काही गायन शिकले, ज्यांनी काही पाठांतर केलंय, आळंदीमध्ये विद्यार्थी अवस्थेत असताना सकाळी 4 ते 7 प्रॅक्टिस करायची. किती? 4 ते 7 पाठांतर करायचं. सकाळी 4 वाजता सा लावायचा. का लावायचा? सा तवा कीर्तनात लागतो. बरोबर आहे का नाही? आणि सकाळी केलेलं पाठांतर तुम्ही मेले तरी तुमच्याकडून विसरत नाहीये. आम्ही चातुर्मासाला असताना बोधेबाबाकडं सकाळी बाबा 3 वाजता उठवायचे. त्यावेळेस 3 वाजता उठलं की सकाळी सकाळी आम्ही नाटपाठ करायचो. तेव्हा जे पाठ केले तेवढेचे. आता नवीन काही पाठ होत उलट आहे त्याच्याकडे पाठ चालली, पण पाठ नवीन काही होणं शक्य नाहीये. म्हणून सकाळी लवकरात लवकर उठा. एक, जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रिया. संघाला सुद्धा जिंका. माणसाच्या मनावर विजय मिळवण्यासाठी संघ सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे महाराज, जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रिया. आणि इंद्रियाला काय लावा? सवय लावा. महाराज सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. बोलावा विठ्ठल पहावा, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. प्रत्येक इंद्रियाद्वारे तुम्ही देवाचं चिंतन करा, त्यावेळेस तुमच्या मनावर विजय मिळेल. एक साधक राधाराणीकडे गेला आणि राधाराणीला सांगतोय, आई मी बऱ्याच वेळेस या मनाला परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न करतोय, पण हे मन काही माझं ऐकत नाही. कधी गोड प्रमाणे पहा, ये मन बडा चंचल है हो, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूं मेरी तकदीर बदल जाए. या मनाला तुम्ही जेवढं परमार्थाकडे नेसाल तेवढं हे मन तुम्हाला परमार्थापासून दूर करतंय. म्हणून एक सांगू का महाराज? कबीर महाराज सांगतात,
मन गया तो जाने दे, अरे मत जाने दे शरीर। बाजारात गेल्यानंतर जिलाबी खायची इच्छा शरीराला होत नाही महाराज, कोणाला होती हो? मनाला होती। मन जरी जिलाबीवर गेलं तरी तुम्ही थांबलं पाहिजे। मनाच्या मागं गेलं की त्रास ठरलेला आहे। उन्हाळ्याचे दिवस होते, एका माणसाने हापूस आंबा लावला होता। कोणता आंबा लावला होता? हापूस आंबा। असा रत्नागिरी हापूस पिवळा धमक आंबा, आणि आंब्याला पाडाला लागलेला होता, आणि मस्त काट्याचं कंपाऊंड केलेलं। एक मनुष्य रस्त्याने जात असताना आंबे खायची इच्छा झाली। मला एवढंच विचारायचं तुम्हाला, आंबे खाण्याची इच्छा शरीराला होती, तोंडाला होती का मनाला होती हो? बोला गड्या, कोणाला होती? मनाला। मनाला इच्छा झाल्यानंतर मन म्हणला, अरे आंबा पाडाला लागलाय, किती सुगंध येतो, आंबा खायचा आहे। मग आता आंबा खायचा, नंतर लगेच मनाने पायाला सांगितलं, ए पायराव चला आंबे खायचे आपल्याला। पायानं सांगितलं, अरे काट्याचं कंपाऊंड टाकलेलं आहे। अरे बाकी नको सांगू, उडी मार। कोणी सांगितलं पायाला? कोणी सांगितलं? पायाने उडी टाकली ना आंब्याच्या बगीच्यामध्ये गेलं। आंबे खायची इच्छा मनाला झाली, घेऊन गेले पाय। आता तिथं गेल्यानंतर मनाने हाताला सांगितलं, ए उचल दगड। दगड उचलला। दगड उचलला कोणी? हाताने। बंग दिशी फेकून मारल्यानंतर दोन पाडाला लागलेले आंबे खाली पकडले। एवढा आनंद झाला मनाला। मला एवढंच सांगायचं, आंबे खाण्याची इच्छा झाली मनाला, घेऊन कोण गेले हो? पाय। आंबा पाडला कोणी? हाताने। खाल्ला कोणी? चव कोणी घेतली? चव कोणी घेतली? बरं कोणाला वाटलं? कोणाला? मनाला। बरं कोणाला वाटलं? मनाला। मनाला बरं वाटणं आणि त्या आंब्याचा मालक येणं संगत झालं। मनाला बरं वाटणं आणि आंब्याचा मालक संगत झालं, येणं संगत झालं, कारण नसताना त्या बिचाऱ्या पाठीनं मार खाल्ला। खरं सांगा, तिनं आंबा चोखला होता गाव? नाही। तिनं आंबा पाहिला होता गाव? नाही। तिनं आंबा पाडला होता गाव? तसं इंद्रियाला माझी विनंती आहे, त्या इंद्रियाला तुम्ही सवय लावा। तुम्ही जर मनाच्या मागं गेले तर तुमचा अंत ठरलेला आहे महाराज। म्हणून प्रत्येक इंद्रियाला भगवंताचं चिंतनाची सवय लावा। डोळे तुम्ही घ्या रे, जोपर्यंत हे हात चांगले तोपर्यंत हस्तस्य भूषणम दानम, हात जोपर्यंत चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या। पाय चांगले तोपर्यंत धाब्यावर नका जाऊ। पाय जोपर्यंत चांगले तोपर्यंत महाराज सांगतात, जव हे सकळ सीत आहे, हात हात चालवया पाय, आपुले सोयीत पाय, तीर्थ याया जाए चुकून तो, जव हे सकळ सीत आहे, हात चालवया पाय, आपुले सोयीत पाय, जाय चुकून गो, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय। पाय जोपर्यंत चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या, हात जोपर्यंत चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या बरं, डोळे चांगले तोपर्यंत माझ्या भगवंताचं रूप पाहून घ्या, कान जोपर्यंत चांगले तोपर्यंत भगवंताचं कीर्तन ऐकून घ्या, जोपर्यंत ही वाणी आहे ना तोपर्यंत साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावाणी ओठी तुका म्हणे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल। आणि या इंद्रियाद्वारे जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर वेळ निघून गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप आणि पश्चाताप। आणि त्या पश्चातापाचं वर्णन तुकोबराय किती गोड करतात पहा, हा नाही तरी गेला जन्म वाया, हो नाही तरी गेला जन्म वाया, हो नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म जन्म वाया। सांगतो तुम्हासी भजारे वाया।
माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. काय आहे? म्हणून पश्चाताप होण्याच्या अगोदर प्रायश्चित्त करा, देवाचं चिंतन करा. वेळ जीवनातून निघून गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये फक्त काय शिल्लक राहतं? पश्चाताप. म्हणून इंद्रिय चांगले तोपर्यंत देवाचं चिंतन करा. मी एक सांगू का महाराज तुम्हाला, तुम्ही 2 लाखाचा नाही 5 लाखाचा मोबाईल घ्या. किती लाखाचा मोबाईल घ्या? आणि 5 लाखाचा आयफोन तुमचा खराब होऊ द्या, आणि तो आयफोन तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जा. त्याचं सॉफ्टवेअर प्रत्येक बाजारामध्ये उपलब्ध आहे. मला एवढंच सांगायचं, जगातला किती जरी भारी मोबाईल असेल तर त्याचं सॉफ्टवेअर तुम्हाला मिळेल, पण शरीर रूपी मोबाईल एवढा खराब आहे महाराज, याचं का सॉफ्टवेअर खराब झालं ना की परत या मृत्यूलोकात भेटत. अहो किती पैसे दिले म्हणजे डोळा भेटेल का तुम्हाला? अहो कोटी कोटी रुपये घेऊन हातात ते लोक, तरी सुद्धा किडण्या मॅच होत नाही हो महाराज. आणि मी एक सांगू का, इंद्रिय चांगले तोपर्यंत देवाचं चिंतन करा. आणि ज्याला असं वाटतं ना की काही नाही काय नाही, एखाद्या पॅरेलेज झालेल्या माणसाच्या जवळ जाऊन 10 मिनिटं बसा आणि त्याला विचारा, या हाताची किंमत काय, या पायाची किंमत काय, या तोंडाची किंमत काय. मला तरी माझ्या मनाला असं वाटतं, सर्व इंद्रियांनी राजीनामा द्यायला तरी चालतो, पण कानपूर लाईन बंद होता कामा नाही. सर्व इंद्रिय निकामी झाले तरी चालते, पण कानपूर लाईन बंद नाही झाली पाहिजे. कानपूर लाईन जर बंद झाली ना महाराज, तर एवढा अवघड होतं. आपण म्हणा, अ भरत भाऊ चला कीर्तनाला, ते म्हणतात आता जेवण झालं. एवढा डिफरन्स आहे बरं, एवढा फरक असतो का कुठं? आपण म्हणलं अहो झालं का कीर्तन, ते म्हणतो हो नेमकं जेवण झालं, इतका फरक आहे. आमचे गुरुजी आवर्जून एक उदाहरण सांगत असतात. एक धनगर समाजाचा माणूस होता, श्रीमंत माणूस होता. धनगर हा शब्द चुकीचा आहे, खरं धनागर त्यांचं नाव आहे. काय? धनागर. धनगर समाजासारखं श्रीमंत या जगात कोणीच नाही आहे बरं महाराज. लोक फक्त त्यांचे कपडे पाहतात, त्यांचे फेटे पाहतात. हां, त्यांनी नुसता फेटा जरी झटकला तरी सहज 25-30 लाख फेट्यातून पडतील एवढी ताकद त्यांच्याकडे. धन आहे त्यांच्याकडं, धनागर त्यांचं नाव होतं. पण नंतर ते वाढत वाढत मग धनगर झालं. बरोबर आहे का नाही? 4-5 मेंढ्या होत्या महाराज. मेंढ्या चारण्यासाठी निघाला, दुपारची वेळ होती, भूक लागली म्हणून 2-3 मेंढ्यांचं दूध काढलं, दूध गरम केलं, साखर कालवली आणि दूध पिऊन घेतलं. एवढी गार झोप लागली आंब्याच्या झाडाखाली झोपलाय की संध्याकाळचे 8 वाजले तरी याला जाग येत नाही. उठून पाहिलं तर रात्रीचे 8 वाजले, अंधार रडायला लागला. माझ्या मेंढ्या गेल्या, मेंढ्या गेल्या, मेंढ्या गेल्या. यानं विचार केला, रात्रभर जरी फिरलो तर मेंढ्या सापडणार? सकाळी 6 वाजताच मेंढ्याच्या शोधार्थ निघाला. फक्त कानपूर लाईन बंद असल्यानंतर माणसाची कशी फजिती होती याच्यासाठी उदाहरण आहे. भेटल त्याला विचारत होता, ओ दादा अहो तुम्ही माझ्या मेंढ्या पाहिल्या का? हो, त्या मेंढ्यावरच माझा संसार आहे, माझ्या लेकरांचं शिक्षण आहे. लोकांना काही माहीत नव्हतं, लोक बोलत नव्हते. एक मनुष्य सकाळी सकाळी ज्वारी राखत होता. पूर्वी ज्वारी राखत असताना ती गोफण राहायची पक्षी मारण्यासाठी. काय राहायची? गोफण. याने विचारलं, ओ दादा अहो तुम्ही माझ्या मेंढ्या पाहिल्या का? ते एक नाही, दोन नाही, काहीच नाही. त्यानं फक्त दक्षिण दिशेला गोफण फिरवली. याला वाटलं नक्की माझ्या मेंढ्या तिकडे गेल्या काय करून. बिचारं धावपळत गेलं आणि मेंढ्या सापडल्या. एवढा आनंद झाला धनगराला, एवढा आनंद झाला. त्या मेंढ्यामध्ये एक सर्वात सुंदर मेंढी, तिची किंमत होती 25,000 रुपये. किती? 25,000 रुपये. धनगर त्या माणसाकडे आला, त्याच्या पाया पडू लागला. ओ दादा अहो तुमच्यामुळे माझ्या मेंढ्या सापडल्या, हो माझा संसार आहे या मेंढ्यावर. ही गुपगुपीत 25,000ची मेंढी मी तुम्हाला बक्षीस देतोय. ज्या माणसाला तो बोलत होता तो मनुष्य 75% बहिरा होता. किती टक्के बहिरा होता? 75%. तो म्हणला, भाऊ ओ भाऊ मी सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतोय, मी काही तुमची मेंढी मोडली नाही. अरे हा म्हणायचं, मी तुला भेट देतो आणि तू म्हणतो मेंढी मोडली नाही. दोघांचा वाद चालू होता. एक मनुष्य घोड्यावर चालला होता, धनगर हुशार होता, आवाज द्याला, ओ दादा इकडे या. तो घोड्यावर गेलेला मनुष्य तिथं बसल्यानंतर धनगर सांगू लागला, माझ्या 400 मेंढ्या या माणसांना सापडून दिल्या हो, 25,000ची एकदम गुबगुबीत मेंढी मी यांना भेट देतोय. तो सांगतो, सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतोय, मी यांची मेंढी मोडली नाहीये. ज्या घोड्यावाल्याला बोलवलं होतं तो घोड्यावाला 92% बाहेर होता. बरं दादा, किती? 92%. तो म्हणला, हे बघा हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी तुमच्या दोघांच्या बापाला देणार नाही. किती मोठा अहो मिळे महाराज. हा म्हणतो मेंढी बक्षीस देतोय, तो म्हणतो मेंढी मोडली नाही. हा म्हणतो घोडा माझ्या मालकीचा आहे, दोघांच्या बापाला देणार नाही. काय करावं कसं करावं गोंधळ उठला. पूर्वी गावात पाटील लोक राहायचे, तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते, पोलीस पाटील नव्हते, पाटील.
त्यांनी कधीच गावाच्या बाहेर कोणतं भांडण जाऊ दिलं नाहीये. जुन्या लोकांनी कधीच कोणत्या पोरीची फाडकती होऊ दिली नाहीये. एखाद्या मुलीने जीव जरी दिला तर पोलीसची गाडी गावात कधी येऊ दिली नाहीये. गावात बसून सर्व मिटवायचे. आता तर महाराज फाडकती करण्यामध्ये अर्धे आपलेच मजबूत असतात. बरोबर आहे का नाही? गेले धनगर म्हणला गावाच्या पाटलाकडे गेल्याशिवाय न्याय निवाडा होणार नाहीये. निघाले गावाच्या पाटलाकडे. गावाच्या पाटलानं अगोदरच एक उद्योग करून ठेवलेला होता. गावाच्या पाटलाला दोन बायका होत्या. दोघीला बी मारून कुठून घराच्या बाहेर काढून दिलेलं होतं. काहीतरी झालं असेल. आणि पाटील दारातच बसलं होतं. सगळं गाव म्हणायचं पाटील बायका घरात घ्या, पाटील म्हणे घेणार नाही. सरपंच म्हणायचे पाटील बायका घरात घ्या, पाटील म्हणे घेणार नाही. तलाठी म्हणायचं पाटील बायका घरात घ्या, म्हणे काही झालं तरी चालतं, बायको घरात घेणार नाही. आणि तितक्यात येते तिघजण गेले. पाटील जय हरी जय हरी जय हरी जय हरी. पाटलाचा ताप 140 पुढं गेला होता. आणि हे तिघ जण म्हणू लागले. धनगर समाजाचा माणूस म्हणला पाटील 400 मेंढ्या या माणसानं सापडून दिल्या हो, माझा संसार सुखाचा झाला. यांना मी एक माझ्या मेंढ्यातल्या कळपातली गुबगुबीत मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणला पाटील अहो मी सकाळी 6 ज्वारी राखतो, मी यांची मेंढी मोडली नाहीये. तिसरा म्हणतो पाटील तुम्हाला माहिती आम्ही खानदानी लोक आहे, बाप दाद्यापासून घोडे आमच्या घरी, हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी या दोघाला देणार नाही. ज्या पाटला लेगारानं सांगत होते तो पाटील 135% बाहेर होता. किती? 135%. तो म्हणला अख्खा धारूर तालुका नाही, अख्खा बीड जिल्हा जरी तुम्ही माझ्या दारात आणला तरी मी माझ्या बायका घरात घेणार. फक्त एक इंद्रिय निकामी झालंय. कोणतं? कानपूर लाईन. अरे अपघातामध्ये ज्या लोकांचा पायाला जखम झालेली, अपघातामध्ये एखाद्याचा हात गेला असेल, अपघातामध्ये एखाद्याचा डोळा गेला असेल, अरे वाईट व्यसनामुळे एखाद्याची किडनी फेल झाली असेल, अशा माणसाजवळ जाऊन बसा आणि त्याला विचारा त्या इंद्रियाची काय किंमत आहे. म्हणून जोपर्यंत इंद्रिय चांगले तोपर्यंत तुम्ही काय करा, त्या इंद्रियाला भगवंताची सवय लावा. महाराज सांगतात गोविंद 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 छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. चार गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिया. आणि ह्या चार गोष्टी करून जर मनावर विजय मिळवता नाही आला तर या मनाचा मालक देवे महाराज. या मनाचा मालक कोणी? देवे. आणि जी गोष्ट माणसाच्या दरबारात भेटत नाही ती गोष्ट देवाच्या दरबारात भेटती. बरं महाराज. म्हणून माझी तरी विनंती आहे जिवंतपणी माणसाने माणसाकडून अपेक्षा करूच नाही महाराज. माणसाने माणसाकडून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर हिवानं मेलं. अपेक्षा करत असताना देवाकडून करा नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे. आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात ओ देवा ऐका ना, माझं हे भरकटणारं मन एकदा स्थिर करा. अभंगाचं पहिलं चरण देवा माझे मन लागो तुझे चरणी. चरणे देवा माझे मन
मे नाम स्मरण घडो संत मग पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला विनंती करता, ओ देवा ऐका देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी, संसाराच्या विषयामध्ये माझं मन रमलं नाही पाहिजे, तुमच्या चरणावर माझं मन स्थिर झालं पाहिजे. एक सांगू का महाराज, मनावर विजय मिळवण्यासाठी मी तुम्हाला जशा चार गोष्टी सांगितल्या ना, तसं नाम नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा मी भरपूर प्रयत्न केले माझ्या मनाला परमार्थाकडे आणण्याची. खरं सांगू का महाराज तुम्हाला, एक वाक्य लक्ष देऊन ऐका, मनाला चांगलं शिकवावं लागतं, वाईट शिकवायची गरज. आतापर्यंत या देशामध्ये अशी एकही शाळा नाहीये की तिथं शिवे शिकवले जातील. शिकवले जातात का? आमच्याकडं चांगल्या प्रकारच्या खम्मक शिव्या शिकवल्या जाईल अशी कुठं आहे का? जसं चाटे कोचिंग क्लासेस आहे बरोबर आहे का नाही, तसं शिव्याचे क्लासेस अजिबात नाही. अभंग पाठ करावं लागतात, अभंग काय करावं लागतात, पाठ करावं लागतात, श्लोक पाठ करावं लागतात, बोल पाठ करावं लागतात. आतापर्यंत महाराष्ट्रातला एकही मनुष्य नाही की त्यानं वही घेऊन गाणं पाठ केलं महाराज, केलं का? अजिबात नाही आहे. मन जेवढं विषयाच्या दिशेनं धावतंय तेवढं परमार्थाच्या विषयानं मन धावत नाही आहे. म्हणून प्रत्येक इंद्रियाला, प्रत्येक माणसाने आपल्या मनाला, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येते. संसाराचा किती विषय आनंद घेतला म्हणजे आतापर्यंत कोणी परिपूर्ण झालंय? अजिबात नाही. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. संसारात कोणी परिपूर्ण झालंय असा माणूस नाही, कारण संसाराचं गणितच सांगत असताना ज्ञानोबराने सांगितलंय, विषय विषयाचा पडी पाडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कडू असणारा संसार माणसाला गोड वाटायला लागला, गोड असणारा परमार्थ माणसाला काय वाटतोय? कडू वाटतोय. संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोके जिकडले हाट वेळे येणे, मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरोनी इंगळाच्या. संसारामध्ये संसारात सुखाची अपेक्षा करणारा जगातला सगळ्यात मोठा अज्ञानी दुःख बांधव आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बांधव सुख नाहीये. इथं येणारा कीर्तनकार कंबर बांधून फेटा बांधून तुम्हाला ह्या चाटा मारतो की संसार खोटा आहे. आलं की त्याचं प्रमाण ठरलं, संसार दुःख मूळ. हे ऐकू ऐकू लोकांचे कान हँग झाले ना महाराज, काय झाले? मग प्रत्येक कीर्तनकार जर सांगतो संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, मग लोक का ऐकत नाही? याचं कारण असं आहे, सांगणाऱ्या कीर्तनकाराने जर संसार सोडला नाही तर ऐकणारे लोक कधी संसार सोडतील महाराज? ही परिस्थिती आहे. इथं फक्त आवर्तन चालू आहे, परिवर्तन शून्य. ज्या दिवशी परिवर्तन ऐक करतील त्या दिवशी एकदा कीर्तन ऐकायचं, डबल डबल कीर्तन ऐकायची गरज
अजिबात नाही. संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलंच नाहीये. बर, नित्य व्यवहार संसाराशी, कोणाशी? नित्य व्यवहार संसाराशी. त्यामुळे संसार खरा वाटतो आणि परमार्थ खोटा वाटतो. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, थोडं लक्ष द्या फक्त माझ्याकडं. तुमच्याकडे जर 10-12 म्हशी असेल, म्हशी चारण्यासाठी शेतात गेले, म्हशी चारण्यासाठी शेतात गेले, काठी घेऊन आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून आपण काय म्हणतो? म्हशीला हल्या हो. काय शब्द आहे? हल्या हो, हल्या हो, एवढंच म्हणतो ना. का तुमच्या तिकडं दुसरं म्हणता काही? हल्या होच म्हणतो म्हशीला. आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून मनुष्य काठी घेतो. हल्या हो, हल्या हो, दिवसभर हल्या हो, हल्या हो करतो. संध्याकाळी घरी येतं, म्हशी बिशी बांधतं, दूध बीत काढतं, दूध डेअरीला घेऊन जातं, घरी येतं, जेवतं आणि झोपतं. झोपल्यानंतर दिवसभर हल्या हो, हल्या हो, हल्या हो करणारा माणूस रात्री झोपेत बी हल्या हो करतो का नाही हो? याचं कारण त्याने दिवसभर कोणा चिंतन केलं हो? कशाचं? संपलं उदाहरण. जास्त काही पचगळ सांगायची गरज नाही, एकदम सोपं आहे. दिवसभर म्हशीचं चिंतन केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला म्हैस सोडत नाही, हा संसार आहे. दिवसभर जर एखाद्या विषयाचं चिंतन केलं, विद्यार्थी अवस्थेमध्ये भरतदादा आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस टकली राहायची, काय राहायची, माऊलीच्या दर्शनाला जरी पोरं चालले तरी असं असं करत चालायचं, धुम धुम, बरोबर आहे का नाही? टक्कल असलं की टक्कल असं करायचं. का? याचं कारण नित्य वेळ कशाचं होतं महाराज? पखवाजाचं होतं. कशाचं होतं? पखवाजाचं होतं. मग दिवसभर म्हशीचं चिंतन केल्यावर ती म्हैस तुम्हाला संध्याकाळी सोडत नाही, हे उदाहरण कमी वाटतं. याच्यापेक्षा अजून एक उदाहरण सांगतो. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यावेळेस मी एसटीने प्रवास करायचो. नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात खायदा म्हणून एक गाव आहे, त्या गावाला मी कीर्तनाला गेलो. आता कीर्तन संपल्यानंतर काही लोक मला म्हणे, महाराज रात्रीच्या गाड्या नाही, तुम्ही आराम करा, सकाळची 7-8 वाजताची बस आहे. मी आपलं कपडे काढले, लुंगी वगैरे लावली आणि झोपण्यासाठी गेलो. मी जिथं झोपणार तिथं त्या घरमालकाचं पोरगं बाजीवर बसलो होतं, रात्री 12 वाजता ते असं असं करत होतं. मी म्हणलं रात्री 12 वाजता कोणत्या देवाचं चिंतन करत असेल? पण मी दिवसभर प्रवास केला, कीर्तन केल्यामुळं मी कंटाळलो होतो, मी अंगावर घेतलं आणि झोपून राहिलो. सकाळी 5 वाजता मी स्वच्छालयाला उठलो. किती वाजता? सकाळी 5 वाजता स्वच्छालयाला उठलो तरी सुद्धा त्या माणसाचा हात दणका चालू होता. मग तर माझी श्रद्धा एवढी वाढली, म्हणलं रात्री 12 वाजापासून सकाळी 5 वाजाला पोरग देवाचं चिंतन करतय. मी जशी आंघोळ केली, पहिलं त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं, म्हणलं धन्य माता पिता. दादा, ओ दादा, अहो काय भाग्यवान माणसं हो तुम्ही, काय पुण्यवान पोराला जन्माला घातलंय. रात्री 5 वाजापासून तुमचं पोरग सकाळी, रात्री 12 वाजापासून सकाळी 5 वाजालोक तुमचं पोरग देवाचं चिंतन करत होतं. बाप माझ्याकडे पाहून हसत होता, म्हणे महाराज माझं पोरग, माझं, छे 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 छे, तसल्या भानगडीत नाही म्हणे. म्हणजे आपण जी करतो ती भानगड वाटते लोकायला? आपण जे टाळं वाजवतो, पखवाज वाजवतो, लोक म्हणतात यांना काम नाही, रिकाम टगडे म्हणतात लोक. म्हणजे आपण जी करतो ती भानगड वाटते. म्हणजे मग त्यांना कीर्तनात टाळ नाही घ्या तर तमाशाचा लोकांची धारणा काय काही कळत नाही. एक सांगू तुम्हाला, ऐका. मग मी म्हणलं महाराज माझं पोरग तसल्या भानगडीत नाही म्हणे. अहो लग्न ठरल्यावर एकदा ते जोडा घालून मारुत्रीच्या मंदिरात गेलं, तेव्हापासून मंदिरात सुद्धा गेलं नाही. मग तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. मला मग रात्री 12 वाजापासून सकाळी 5 वाजेला तुमचं पोरग असं असं काय करत होतं? बापाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे म्हणे. महाराज आत्ता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे. काय म्हणला बाप? काय म्हणला बाप? आत्ता 10-12 दिवस झाले म्हणे महाराज आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं, आणि जेव्हापासून पोरग ग्रामपंचायतीतलं पडलंय म्हणे तेव्हापासून झोपीत बी असं असं करतो. अरे 10-12 दिवसाचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन जर तुम्हाला रात्री लोकांच्या झोपीत पाया पडायला लावत असेल तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी कसा खोटा वाटेल महाराज? पण संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आतापर्यंत संसारात कोणी परिपूर्णही झाला नाहीये, आपल्यासारख्याच काय घेऊन बसले महाराज? दुष्काळी भागात जन्माला आलेलो लोक आहे महाराज आपण. पावसाळ्यात टँकर चालू आहे आपल्या भागात, उन्हाळ्याचं काय मिळे? मग आपण काय अपेक्षा करायची? रावणासारखा एवढा परिपूर्ण असणारा राजा, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची, अहो त्यानं सुद्धा अहंकाराने संसारात प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील एक, स्वर्गाला शिडी लावील दोन, आणि सोन्याला सुगंध आणील तीन. तो काय तुमच्या आणि माझ्यासारखा होता का महाराज? दशग्रंथी होता तो, 6 शास्त्र 4 वेद मुखदगत होते, भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त होता,
रावणासारखा संगीतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता, एक रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता, दोन आणि भगवान शंकराचे आतापर्यंतचे जेवढे भक्त झाले त्या भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्त जर कोण असेल तर राजा रावण होता. ते 30 कोटी देवबंदी खाण्यात होते, हो नवग्रहाच्या पायऱ्या होत्या, पण एवढा मोठा राजा रावण तो जर संसारात अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या लोकांनी संसारात काहीच अपेक्षा करायची नाही. करिता बरोबरी दुरावशी, आपलं नशीब तर एवढं खराब आहे. आपण 1,00,000 रुपये खिशात यायच्या अगोदर 1,50,000 गड्ड पडेल असतं. किती? माझा एक मित्र आहे, मागच्या वर्षी त्यानं सोयाबीन लावली 10 एकर, आणि सोयाबीन नुसती एवढलीच होती. मग मी नेमकं कीर्तनाला चालल्यानंतर त्यानं मला बोलवलं, चहा घ्यायला. ओ महाराज, चहा घ्यायला या, सोयाबीन फक्त एवढीच होती. तो म्हणे, महाराज या वर्षी 100% बोलेरो घेणार. म्हणजे पहा म्हणे महाराज, आहे सोयाबीन येणार असं झालं. आणि नंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये असा पाऊस पडला म्हणसाल, आमच्या धरणाची पातळी वाढली आणि त्याच्या सोयाबीनमध्ये इतकालं पाणी. नंतर मी त्याला भेटायला गेलो, म्हणलं का रे सोयाबीन कुठे? करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी. मग संसाराचं वर्णन करत असताना सगळं मिथ्य आहे म्हणून नाथ बाबा देवाला सांगतात, संसार व्यसनी पडून येते. मग अपेक्षा तरी काय नाथ बाबा तुमच्या जीवनातली? ती अपेक्षा नाथ बाबा दुसऱ्या चरणात सांग. नामस्मरण घालो संत समागम, नामस्मरण घालो संत समागम, नामस्मरण घालो संत समागम, नामस्मरण घालो संत समागम, नामस्मरण स्पष्ट सांगितलं काही अपेक्षा नाही माझी, नामस्मरण घडो संत समागम. ऐका ना दादा, जीवनामध्ये ह्या सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट आहे नामस्मरण. कोणती आहे? नामस्मरण. या जगात सर्वात सोपं जर काय असेल तर भगवंताचं चिंतन. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कुठं जाण्याची गरज नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. आणि काय ताकद आहे नामाची, तूर्ण अग्नी मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. आपल्या तिकडं सोयाबीनची आपण सुडी लावतो, त्याला सुडी म्हणतात का गंजी म्हणता तुम्ही? गंजी हा शब्द तसा विदर्भातला आहे. गंजी हा शब्द कसा आहे? विदर्भातला आहे. एका माणसाने 25 एकर सोयाबीनची गंजी लावली, हे मंडपा एवढी गंजी लागली. आणि खरं सांगा आता ती गंजी पेटवायची. 25 एकर सोयाबीनची मंडपासारखी गंजी लावली आणि ती गंजी पेटवायची. किती किलो इस्तो लागलो? 1 किलो, 10 किलो, 15 किलो? नाही हो, 1 माचीची काडी खूप झाली महाराज. बरोबर आहे का नाही? महाराज सांगतात तूर्ण अग्नी मेळ समरस झाले तैसे नाम केले. तुमच्या अनंत जन्माचं पाप असू द्या, काय पाप करणार आहे महाराज तुम्ही? काय पाप होत आहे आपल्याकडून? काहीच होत नाही. वाल्या कोळे इतकं पाप होणार आहे का हो? अहो त्यानं माणूस मारला की दगड उचलायचा राजना टाकायचा, असे 7 राजनं भरली होती. किती? 7 राजनं. आपल्याकडून काय माणसं मारणं होते? अहो बायकून डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतं आपलं भरत. जन्माला आल्यापासून बायकूच्या थोबडीत मारणं झाली नाही आपली, अजून 35 झालो आहे आपण. आणि आपण काय माणसं मारणार आहे महाराज? अजिबात आपल्याकडून शक्य नाही. मग एवढा मोठा वाल्या कोळी
तरी पण महाराज सांगतात शेवटी प्रभू रामचंद्र जन्मालयाच्या अगोदर प्रभू रामचंद्राचं चैत्र येईल. कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे आजा मेळ्याचं. जीवनभर पाप केलंय, यम नेण्यासाठी आला म्हणून पोरग रडत, पोरग खेळतय, पोराला आवाज आला ए नारायणा. आवाज देवाला दिलता का पोराला दिलता हो? पण पोराला आवाज दिला तरी सुद्धा जगाचा मालक आला आणि काय केलाय ना आजा मेळ्याचा काय केलाय? उद्धार केलाय. मला तुम्हाला एवढं सांगायचं, देवाचं चिंतन तुम्ही कसंही केलं तरी तुम्हाला काय भेटणार आहे? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. भगवंत लंकेमध्ये रावणाला मारून ज्यावेळेस अयोध्येत आले त्यावेळेस सर्व भक्तांना त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे दान दिलंय, पण सर्वात मोठी सेवा बजरंग बलीची होती. कोणाची होती? बजरंग बलीची. बजरंग बलीला काही दिलं नाही. सीताई साहेबाला राग आला, ओ ओ मालक, सात समुद्राच्या पार माझं शोधन जर कोणी केलं असल तर ते हनुमंतराने केलंय. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तू का. मला शोधण्याचं काम जर कोणी केलं असल मालक, ओ प्रभू, ते हनुमंतरायाने केलंय. मग एवढं कार्य ज्यांचं आहे, अरे लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर लक्ष्मणाला वाचवण्याचं काम कोणी केलंय? हनुमंतरायाने केलं. आणि तुम्ही सगळ्यांना दिलं, त्या वालीला दिलं, त्या बिभीषणाला दिलं, सगळ्यांना दिलं, आणि मग हनुमंतरायाला का दिलं नाही? प्रभू रामचंद्र सांगतात सीते माझ्याकडे फक्त एक प्राण आहे, असे मी हजारो प्राण जरी दिले तरी मी हनुमंतरायाच्या उपकारातून ऋणी होऊ शकत नाही. मग सीताई साहेब म्हणे तुम्ही थांबा, तुम्हाला काही कळत नाही. म्हणजे सीताई साहेब सुद्धा रामाला म्हणत होते तुम्हाला काही कळत? मग आपल्या म्हणतात त्यात काय विषय? आमच्या महाराजांना अजिबात काही अक्कल नाही, सहज म्हणून जातात महाराज. कळत नाही गुरुजी नेमकी अक्कल येते कधी हो? लहानपणी बाप म्हणतो बाजूल तुला अक्कल नाही, लग्न झाल्यावर बायको म्हणजे तुम्ही बाजूल तुम्हाला अक्कल नाही, आणि म्हातारपणी सुना म्हणतात बाबा तुम्ही हा बाजूल तुम्हाला अक्कल नाही. मग नेमकी अक्कल येते कधी? मसनात गेल्यावर येते का मेरे नेमकी येते कधी? सीताई साहेब म्हणे तुम्ही हा बाजूल तुम्हाला काही कळत नाही. आणि आपल्या गळ्यातला रत्न जडीत हार, एक एक रत्न पृथ्वी तुलनेत एवढा मोठा रत्न, आणि ते रत्न काढलं कोणाच्या हातात दिलं? हनुमंतरायाच्या हातात दिलं. त्यावेळेस हनुमंतरायाच्या मुखातले उद्गार आहे, मुझको कीर्ती ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. मला जीवनामध्ये कीर्ती नको, मला यश नको, मला ऐश्वर्य नको, मला जर जीवनामध्ये काय पाहिजेत असेल तर फक्त भगवंताचं. श्रीराम जानकी नाम. म्हणून जीवनामध्ये नाही काही जरी घडलं तरी नामस्मरण घडो. प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे की दररोज बजरंग बलीला दुसरे नवस करण्यापेक्षा हा तरी कधी नवस करा की देवा मी जीवनात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्याकून कधी तुझं नामस्मरण नाही विसरलं पाहिजे. काय मागायची गरज आहे महाराज? जो बाबा ब्रह्मचारी त्याला सुद्धा पोरं बायका मागतात. किती दुर्भाग्य होते हनुमंतरायाचं, कंटाळून गेलं असेल महाराज ते. बायकोचा सुद्धा नवस हनुमंतरायाला करतात. मी एक सांगू का महाराज तुम्हाला, ज्या अर्थी तुम्हाला जन्माला घातलं त्या अर्थी तुमचं गुलूप कुठंतरी जन्माला घातलं असेल तुम्ही ताण काय घेता? ज्याचं बारसं झालेलं आहे त्याचं तेरसं ठरलेलंच आहे. नवसं करून काही होत नाही. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे? नवस करत असताना एकच नवस करा, देवा तुझा विसर जीवनामध्ये पडू देऊ नको. बस नामस्मरण माझ्या जीवनामध्ये घडलं पाहिजेत. प्रत्येकाने बजरंग बलीच्या दरबारामध्ये संकल्प करा की न चुकता मी दररोज कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करेल. बाकीकडे काय जायची गरज आहे महाराज?
ज्या दरबारात आपण बसलेले आहात त्या दरबारात त्या हनुमंतरायाची न चुकता जर दररोज 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणली ना महाराज तुम्ही, तर जीवनात तुमचा कितीही मोठा शत्रू असू द्या तो तुमचं काही करू शकत नाही. भूत पिसाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुना, नासे रोग हरे सब पीड, जपत निरंतर हनुमंत बल. जय 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 हनुमान गोसाल, कृपा करो गुरुदेव के नाथ. जो सत बार पाठ कर कोई, सुख ही बंदी महा सुख हो. जो यह पढ़े हनुमान चालीसा, होए सिद्धि सा के गवरे. तुलसी दास सदा हरि चेरा, तुझे नाथ हृदय मरेरा. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसु सुरभु. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान. बोलो रे भाई सब संतन की, उमापति महादेव की. फक्त दिवसातून किती वेळेस म्हणायचे हनुमान चालीसा? 11 वेळेस. हे बघा, मी बऱ्याचशा मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकले, ज्यांना रामायणातला भाव कळत नाहीये, ज्यांना रामायणातल्या दोह्याविषयी चौपाईविषयी ज्ञान कळत नाहीये, त्यांना फक्त हनुमंतरायाचा फोटो समोर ठेवायचा आणि 108 वेळेस हनुमान चालीसेचा पाठ करायचा. नक्की हनुमंतराय भक्त शिरोमणी म्हणून तुम्हाला अर्थदृष्टी दिल्याशिवाय राहणार नाहीये. तुम्ही फक्त आपला विश्वास कुठेतरी कमी पडतोय म्हणून नामस्मरण घडो, देवाचं चिंतन करा. देवाच्या चिंतनाचा फायदा काय महाराज सांगतात? तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. म्हणून सर्वांना माझी विनंती, नाव धड करा सहस्र नामाची. ते हे भव सिंधुशी थडी पावे, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. बाकी नाही काही केलं तरी चालतं, भगवंताचं चिंतन करा. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, खरं सांगा फक्त खोटं बोलू नका, जागृत देवस्थान माझ्या मारुतीरायच्या दरबारात तुम्ही बसलेले आहात. एखादी तरी मायमाऊली ताशी असेल ना, तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. काय आपल्या गावाचं नाव? अख्ख्या चारदरी मध्ये एकही बेवडा नाही तुमच्या? अरे बाप रे बाप, अख्ख्या चारदरी मध्ये माया एकही बेवडा नाही? मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे निवडणूक झाल्यावर तुमच्या गावाला. खरं सांगा, खोटं नका बोलू, हात नका वर करू, फक्त माझ्याकडे पाहून खरं सांगा, मी तुमच्या लेकरासारखं आहे. एखादी तरी मायमाऊली तर असेल ना, हात नका वर करू बरं. तुम्ही भावनेच्या भरात हात वर करायला जसाल ते बावळ माग बसेल असं, आणि त्यानं जर पाहिलं माझ्या बायकोनं हात वर केला अख्खी हनुमान जयंती काढल ती तुमच्यावर डायरेक्ट, रातभर हानत बसल तुम्हाला. त्याच्यामुळे हात वर करू. मग तुम्हाला असं वाटतं का नाही माया तुमच्या नवऱ्यान दारू सोडावी? वाटतं का नाही? मान सुद्धा नका आलो, मी मानसशास्त्राचा तज्ज्ञ आहे हो.
कोणत्या बाईचा नवरा दारू पितो मी चेहरा पाहून सांगू शकतो महाराज. दररोज माणूस सतत आहे ना, कोण माणूस हलकट आहे चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पैसे घेतल्यावर परत देत नाही चेहरा पाहून सांगू शकतो. कोण मनुष्य तोंडावर गोडण माग काड्या करतो चेहरा पाहून. दररोजचं तेच आहे ना. मग तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? मी बजरंग बलीच्या दरबारामध्ये बजरंग बलीची शपथ घेऊन सांगतो, मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा माया हो. किती स्थिर झाल्या पाहन त्या. अरे बाप रे बाप. मी सांगतो त्या मंत्राचा किती महिने जप करा, किती. तुमच्या नवऱ्यानं जर दारू सोडली नाही तर मी जागृत मारुतीरायाच्या दरबारात सांगतो हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही काही मायमावल्या तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. बर मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकच मंत्र आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. प्रत्येक माझ्या आई बहिणीला बसणाऱ्या सगळ्या मायांना स्वयंपाक करण्यासाठी 1 तास लागतो मायाव. किती वेळ लागतो बोला कडे हो, काहीतरी बोला. तुम्हाला एवढं चांगलं औषध देतो काहीतरी बोला ना. का मुख्य आहे तुम्ही. स्वयंपाक करायला किती वेळ लागतो, किती. चपाती भाजी भात वगैरे करण्यासाठी किती वेळ लागतो मायाव. 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे, खरं सांगा तोंडाला काय काम आहे. उद्यापासून करून तर बघा, याला काही पैसे लागत नाही, काही गोळी नाही, काही नाही. सकाळी उठल्या स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत राम कृष्ण हरी 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 असं जर 1 तास भजन केलं माया हो तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं बोला बोला, किती वेळेस, किती वेळेस. मग स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000 संध्याकाळचं 5000 नामस्मरण किती झालं माया हो, किती. मग 10000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण राहणार आणि तो प्रसाद तयार होईल महाराज. काय तयार होईल, प्रसाद तयार होईल. अरे प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टाकल्यानंतर दगड जर तरले आणि सेतू बांधलाय वानरांनी, देवाच्या नावानं जर दगड तरत असेल ही जर देवाच्या नावाची ताकद आहे तर नामरूपी प्रसाद बेवड्यानं खाल्ल्यानंतर बेवड्याची दारू सुटणार नाही महाराज. तो खानदानी असू द्या, खानदानी बेवडा कळतो तुम्हाला, म्हणजे बापही बेवडा हाही बेवडा आजोबाही बेवडा, देशीच्या बाटलीतून ज्याचा जन्म होईल त्याला खानदानी बेवडा म्हणतात. कोणता म्हणतात? अशा खानदानी बेवड्याला तुम्ही फक्त 2 महिने हा प्रसाद खाऊ घाला. काही लोक म्हणतील अंधश्रद्धा आहे, महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले उदाहरण आहे का, किती गोडे. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले, हस्तिनापूरचे राजा, हस्तिनापूरचे राजे झाले पाची पांडव, आणि भगवान परमात्मा पाची पांडवाला द्रौपदी मातेला घेऊन भीष्माचार्याकडे गेले. भीष्माचार्य पाची पांडव हस्तिनापूरचे राजे झाले त्यांना धर्माचं ज्ञान सांगा. ज्या ज्या वेळेस धर्म संकटात आला त्यावेळेस राजाला मार्गदर्शन साधूने केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजावर संकट आल्यानंतर त्या संकटातून सोडवण्याचं काम, ज्यावेळेस तुकोबरायच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज बसलेले, सर्वांनी येढा घातलाय दुश्मनांनी, आणि त्या कीर्तनातून त्या संकटातून तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजाला तारले. म्हणून माझी विनंती आहे, महाराष्ट्राच्या राजावर संकट येऊ का देशाच्या राजावर संकट येऊ, त्या राजाला संकटातून बाहेर काढण्याचं ताकद फक्त महाराष्ट्रातल्या साधू मध्ये महाराज. कोणामध्ये? फक्त. कालच्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, रात्रीचा 8 ते 12 वेळा धाब्यावर घालण्यापेक्षा, बिअर बारला घालण्यापेक्षा, जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसत होते, तुकोबरायच्या कीर्तनात जाऊन बसत होते, तसं महाराष्ट्रातला प्रत्येक पुढारी जर कीर्तनात येऊन बसला, ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ बसला, तर मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या एखाद्या पुढाऱ्यावर ईडी लागल म्हणून महाराज. कारण की कीर्तन एक शास्त्र असं आहे, इथं चुकून सुद्धा कधी चुकीचं ज्ञान दिले जात नाहीये. आजच्या तारखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजर अमर आहे. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची परिस्थिती का साधी होती का महाराज? आजच्या काल सालच्या काय फॉर्च्युनर गाड्या होत्या, का लँड क्रुझर होत्या, का रेंज रोवर होत्या, का आजकालच्या पुढाऱ्यासारखे हेलिकॉप्टर होते. अहो घोड्यावर प्रवास होता ना माझ्या राजाचा, कशावर प्रवास होता? लाईटीची व्यवस्था नाहीये, या गडावरून त्या गडावर जायचं जंगली रस्ता, आदिलशाही मुघलशाही एवढे रात्रंदिवस राजाचा पाठलाग करत होते. पण अशाही वातावरणामध्ये जनतेचंही कल्याण केलं
आणि रात्र झाल्यानंतर माझ्या तुकोबराईच्या कीर्तनाला जाऊन बसत होते. म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुकोबराईच्या फोटो समोर लागलाय. आजकाल कोणी धर्माला मानायलाच तयार नाहीये, संप्रदायाला मानायला तयार नाहीये. आम्ही जर काही सांगायला गेलो तर लोक म्हणतात महाराज लोकांनी कीर्तनच करावं ना, राजकारण करू नये असं आम्हाला सांगतात. आम्ही जर ठरवलं पोराव राजकारण करायचे तर तुम्हाला महाराष्ट्र कधीच काढून देईल महाराज. महाराष्ट्रामध्ये 60-70% मतदान वारकऱ्यांचं आहे. कोणाचं आहे? आज तुम्ही एवढे लोक कीर्तनाला बसलेले, याच्यातले 5-6 बेवडे 5-6% बेवडे सोडले तर आर त्याच्यावर नाही, सगळ्याच्याच गळ्यात माळी आहे ना. प्रत्येक जण संप्रदाय येते. आणि महाराष्ट्रात 70-60% वारकरी लोक आहे. ज्या दिवशी महाराज लोक मनातून ठरवतील राजकारण करायचं, आम्हाला वाटतं लेकर खेळू द्या. अनुसत्या भरत महाराज पठाड्याचा कीर्तन ऐकणारा पखवाज ऐकणारा समाज या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी असेल. किती ही पखवाज्याची ताकद आहे का? पखवाज्याची. काही काही लोकांना त्याचा पखवाज ऐकल्याशिवाय झोप येत नाही, एवढी ताकद फक्त एका पखवाज्याची हो. हे जे 2 गायक यांच्या चाली ऐकल्याशिवाय लोकांना झोप येत नाही, यांचे लाखामध्ये फॉलोअर्स आहे. मग कीर्तन करायचं, पण आम्हाला वाटतं जाऊ द्या लेकर खेळते खेळू द्या. पण मग तुम्ही आम्हाला येड्यात काढायचं? जमाना हमसे है हम जमाने से नाहीये. आम्ही ठरवलं, अरे एक धोत्रावाला उपोषणासाठी बसला होता अण्णा, जर येत अक्का भारत पाल था गेलता त्यानं. सगळे धोत्रावाले जर एकत्रित झाले तर काय करतील विचार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भीष्माचार्यांनी 5 पांडवांना ज्ञान सांगायला सुरुवात केलं. द्रौपदी मदात असली, भीष्माचार्यांना राग आला. द्रौपदी कुलवान स्त्री आहे तू, 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे, हसण्याचं कारण काय? द्रौपदीने हात जोडलं, बाबा आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्म सांगता की राज धर्म श्री धर्म दान धर्म, त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? ज्यावेळेस भर सभेपाशी दुःशासन माझी साडी फेडत होता. भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात, द्रौपदी मला कळलंय तुला काय म्हणायचं आहे. बघ त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये, त्याही वेळेस तुला मदत करायची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये. पण काय करू ग, मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं? काय खाल्लं होतं माया हो? मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर महात्मा भीष्माचार्यासारखा महात्मा जर बिघडत असेल, हा जर अन्नाचा दोष आहे, तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला एवढा सुधारणार नाही. तुम्ही फक्त करून तर बघा, 1 रुपया ऍडव्हान्स घेत नाही मी तुमच्याकडून. उद्यापासून करून बघा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. आणि किती सबसिडी दिली हो महाराज, काहीच करायची गरज नाही. नाथ बाबा सांगतात, नलग तीर्थाचे ब्राह्मण, नलग तीर्थाचे ब्राह्मण, बोला बोला तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव मला, 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 नामस्मरण घडो. माझ्या जीवनामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे. आपल्या सप्त्याला नावच अखंड हरिनाम. काय नाव आहे? एकदा का कीर्तन संपलं की दुसऱ्या दिवशी हरिपाठालाच लोक येतात महाराज. पहिलं प्रत्येक गावात पारा राहायचा. सगळ्यात सुंदर सेवा जर कोणती असेल तर पाऱ्याची. पण पारा करायला लोकांना एवढा कंटाळा, बाबा बाबा बाबा. पूर्वी काही नित्य टाळ वाजवायची परंपरा असायची. पारा का? नित्य पारे करणे, रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. 12 वाजायला लोक विना घेतात. एकदा कीर्तन संपलं आणि चहा पिले की लोक सगळे घरी निघून जातात. बरं तुमचं गाव म्हणजे अशी युनिव्हर्सिटी महाराज. कोणती युनिव्हर्सिटी?
चारधरी युनिव्हर्सिटी कोणत्याच मोबाईलवर येत नाही महाराज. इथं महाराज मारला तरी कळत नाही, बर पळता बी कुठं येत नाही, सगळी कोण डोंगर आहे गुरुजी. चांगल्या माणसानं थोडं जपून राहणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही. काही झालं तर कळत नाही, बोलायचं असलं तर गावाच्या बाहेर जाऊन बोला. पण तसं परमार्थासाठी खूप चांगलं आहे, विक्षेपच नाही महाराज. अपने धुन में रहता हूं. महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणतात की देश महासत्ता करायचा. कोणता देश करायचा आहे? आणि तर चारधरीला मोबाईलला रेज नाही, कसा महासत्ता होईल हो महाराज. बरोबर आहे का नाही. ऐका लक्ष देऊन, गाव थोडं खड्ड्यात आहे. कुठं आहे? खड्ड्यात आहे. सगळी कोण डोंगर आहे. मोबाईलला जरी रेंज नसली तरी चालती, पण परमार्थिक रेंज तुमच्या गावची खूप चांगली आहे. दर शनिवारी 10,000 समाज असतो गुरुजी इथे. किती? 10,000 समाज. अनेक लोक नवसानिमित्त कीर्तन ठेवतात, पंक्ती घालतात. अरे एकदा सप्ताह झाला की डबल सप्ताह करायला लोकांना कंटाळ येतो. दर शनिवारी जर 10,000-5,000 समाज जर आपल्या मारुती रायाच्या दर्शनाला येत असेल तर याच्यापेक्षा जगात दुसरी रेंज कोणतीच चांगली नाहीये. ही परमार्थातली खरी रेंज आहे. मोबाईलची रेंज एखाद्या वेळेस जाऊ शकते, पण भक्तीची रेंज आपल्या गावासारखी कुठं श्रेष्ठ नाहीये महाराज. म्हणून मोबाईलला नाही आली तरी चालती, पण भक्तीची रेंज अशी चालू ठेवा. भक्तीची रेंज अशीच चालू ठेवा. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. संतांच्या सहवासामध्ये जीवन गेलं पाहिजे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते गाई. काय फायदा आहे साधू संतांच्या सहवासाचा? महाराज सांगतात, अर्धा अक्षण घडता संतांचे संगती तेने होय शांती महत पापा. फायदा सांगाव महाराज, फायदा आहे का? तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. हो तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. हे तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे मिले. अरे ज्याच्या गळ्यात माळ नाहीये, ज्याला शनिवार कळत नाही, ज्याला सोमवार कळत नाही, ज्याला एकादशीला कळत नाही, असा हौशा गौशा नवशा एखादा जरी पंढरपूरच्या वारीला गेला तर तो रस्त्यानं चालत असताना लोकांना म्हणतो, माऊली तुम्ही बाजूल व्हा. हे परिणाम कोणाचा आहे? हो संत संगतीचा आहे. अरे ट्रक ड्रायव्हर पंढरपूरच्या वारीनं हॉर्न नाही दाबत, समोरच्या लोकांना सांगतो माऊली बाजूल व्हा, माऊली बाजूल व्हा. ही ताकद जर कशामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त संत संगतीमध्ये. म्हणून महाराज सांगतात, नामस्मरण घडो संत समागम. वा उगाची भ्रम नको देवा विठोबा रघुमाई. टाळी टाळी वाजत नाहीये. एक टाळी. विठोबा रघुमाई. जय जय विठो पार कुमाई. विठो पार कुमाई. विठो पार जय 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 विठो पार कुमाई. आ विठो पार कुमाई. जय जय विठो पार कुमाई. विठो पार